राम राम मंडळी आमची माती आमची मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही जे झाड दिसतंय हे लिंबुणीचं झाड आहे आपलं लिंबू तर लिंबाचा उपयोग तर तुम्हाला माहितीच आहे लिंबाचा बरंच उपयोग आहे लिंबामध्ये क जीवनसत्व जी असतं जे त्व त्वचेसाठी आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं ते लिंबू पण त्याच्याबरोबर ही जी लिंबुणी बघताय ही लिंबुणीचा जो पाला आहे ही पालासुद्धा खूपच फायदेशीर आहे तर ही पाला जर का आपण तीन ते ती चार पानं म्हणजे लहान जर पानं असली तर चार पानं घ्या तुम्ही नाहीतर मोठी तीन पानं जर तुम्ही दररोज घेताय आणि चावून चावून जर खाऊन थोडंसं पाणीवरून पिताय तर तुमच्या शरीरातलं जे टॉक्सिन आहे म्हणजे एक विजातीय तत्व जे शरीराला नकारात्मक ऊर्जा देतं असं ती विषारी द्रव आहेत ते शरीरातून बाहेर टाकण्यासाठी खूपच फायदेशीर अशी ही लिंबून मित्रांनो तर तुमच्या आजूबाजूला जर काही लिंनीचं झाड असेल तर तुम्ही करून बघा तर तुम्ही पंधरा ला ते वीस दिवस एकवीस दिवस जर हा उपाय करून बघताय तर तुम्हाला नंतर एकदम ताजं वाटेल खूपच फायदेशीर असं हे झाड आहे मुनीचं तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर फक्त गावाकडच्या दोस्ताला लाईक करायला तेवढं विसरू नका कारण की लाईक केल्यावर मला बरं वाटतं जरा आनंद वाटतो मनाला तर मित्रांनो ही उपाय जरूर करून बघा तुम्हाला कुठला आधार नसू द्या चालते काय अडचण नाही पण तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला एकदम ताजं ताजंतावानं वाटायला चालू होईल मित्रांनो धन्यवाद